जातीचा आणि कोण पातीचा याबाबत जर निवडणूक होणारी असेल तर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेच्या राज्यात जो गावगाडा आपल्याला शिकवला, अकरा पगड जाती धर्माला सगळ्याला सुखा दुःखात घेऊन सोबत गेला, आज तो गावगाडा बिघडण्याची परिस्थिती या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीत निर्माण झाली आहे, याचा विचार या निवडणुकीमध्ये करावा लागेल. निवडणुका येतील जातील, प्रत्येक पाच वर्षाला निवडणुका येतील, प्रत्येक पाच वर्षावर वेगळ्या मुद्द्यावर निवडणुका जातील, पण माझ्या दृष्टीनं देशात तिसऱ्यांदा मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री होणं हो जेवढं महत्वाचं आहे, त्याच दृष्टीनं या बीड जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक सुद्धा फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच लढवली गेली पाहिजे, दुसऱ्या कुठल्याही नाही. आणि मला सांगा, आता ताई आहेत एकीकडून आपल्या उमेदवार महायुतीच्या आणि समोरून उमेदवार आहे, त्याला इमानदारीनं सांगा की बीड जिल्ह्याच्या जनतेला खरा विकास काय पाहिजे हे सांगू तरी शकल का? तर एवढ्यावर त्याला जर बीड जिल्ह्याच्या जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये, कारण देशाची इलेक्शन आहे, जर एखाद्या हिंदी चॅनलला येऊन तिला त्याला विचारलं की बाबा रे बीड जिल्ह्याला विकास काय पाहिजे जरा हिंदीत सांगशील का? सांगता येईल? पण इथं आपल्या ताई आहेत ज्या देशाच्या नेत्या आहेत, ज्यांची ऊड बस देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये गेल्यानंतर देशाच्या प्रधानमंत्र्यासोबत, गृहमंत्र्यासोबत, अनेक मंत्र्यासोबत त्यांची इच्छा असो नसो, त्या सुद्धा मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून बसलेल्या असतील, तर त्यावेळेस आपल्या या बीड जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न सुटतील का नाही हे मला तुम्ही सांगा. अरे मी विश्वास देतो ना ताईला, स्वर्गीय मुंडे साहेबांनी ना आम्हाला कुणालाही अशी शिकवण दिली नाही की कधी जात पात धर्माचं राजकारण करा. आम्ही 20-25 वर्ष झालं समाजकारणात राजकारणात आहेत, आम्ही कधी जात पात धर्म या विषयावरती कधी राजकारण केलं नाही. वेळ आली तर ते फक्त ताईंनी सुद्धा मी सुद्धा विकासाचं राजकारण केलं, विकासाच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. आणि भैया साहेब, मी आज आपले आभार मानतो. आपण शाश्वत शेतीचे राज्याचे जनक आहात आणि शाश्वत शेती ही सुरुवात कुठून करायला पाहिजे राज्यात, तर ती गेवराईतून करायला पाहिजे. हे जे मुद्दा आपण गेवराईच्या विकासाचा मांडला ते या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की मला माहिती आहे एकदा भैया साहेबांनी शब्द दिला, एकदा शिवछत्राने शब्द दिला, तर त्या शब्दाचं पालन जेवढं भैया साहेब करतात तेवढं राजे करतात, तेवढेच आपण सुद्धा त्यांचे अनुयायी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करतात. तुम्ही नशीबवान आहात. जसं तुम्ही शिंदखेडच्या आणि गोदावरीच्या मध्ये येता भैया साहेब, आपल्या जय भवानी कारखान्याने 5 लाख टनाचं क्रशिंग केलं ही साधी गोष्ट आहे का? 5 लाख टन आणि याच्या पण 6 लाख केलं का? 1 लाख कमून कमून सांगितलं मला, 6 लाख झालंय म्हणते, तुम्ही मला 5 लाख सांगितले. अमृत 5च झालं. पण आपल्याला विश्वास देतो, सिंधफणा नदी पात्रातील नातापूर, खंडरूस, दगडगाव, गिरगाव, टाकळगाव, इटकूर, अंकुटा, निमगाव, मायंबा आणि बिंदुरस्तरा नदीवरील नामलगाव, कोल्हापुरी बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यात रूपांतर करून या ठिकाणी राक्षस भुवनला शनीचे तिथली काळजी घेतलीच पाहिजे. शनिदेव आहे आणि तिथं पूल वजा निम्न पातळी बंधाऱ्याची मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे. मोजे तांदळा येथे नवीन सातवन तलाव
आणि चकलंबा पाचेगाव सुलतापूर भारत जातेगाव व सिंधखोरी या पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतरित करावे आणि केवराई भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचे शेतीला लागणाऱ्या पाण्याचे आणि पिण्याला प्यायच्या पाण्याचे कायमस्वरूपी प्रकरण निकाली काढावे ही जे या ठिकाणी भूमिका मांडली आणि आमच्या दोघांकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. मी वचन देतो राज्याचा मंत्रिमंडळातून आज आहे म्हणून मला माहित नाही उद्या असेल का नाही. मी आज या ठिकाणी सांगतो आचारसंहिता तर 4 जूनला संपेल पण जेवढे आपण या ठिकाणी मागणी केली आहे ती निम्न दंधाराची असेल, बाजार तलावाची साठवण तलाव करण्याच्या संबंधात असेल कि पील पूल वजा निम्न बंधारा करण्याचा मागणी असेल, आपल्या या मतदारसंघातील 35,000 एकर जमीन ही पाण्याखाली आणण्याचा जो तुम्ही घेतलेला निर्धार ते 1 वर्षाच्या आत पूर्ण करून देण्याचं वचन मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने देतो. पण एक शब्द मला सुद्धा आपल्याकडून पाहिजे. एवढं सगळं जर एकदाच गेवराईला एका वर्षाच्या आत दिलं तर आपण सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत आता ताई महायुतीच्या उमेदवार आहेत. जेवढं मागितलं ते कुठल्याच मतदारसंघाने एवढी मागणी आणखी केली नाही जेवढी गेवराईने केली आहे. पण एक निश्चित आहे तर ह्या मागण्या भैया साहेब याच्या पलीकडे जाऊन आम्ही गेवराईचा विचार करू. या गेवराई तालुक्यामध्ये स्वाभाविक सोयाबीन पेक्षा कापसाचं उत्पादन जास्त घेतलं जात. राज्य सरकार म्हणून ज्या वेळेस डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी तयार करण्यात आला तर त्यावेळेस सर्वात मोठं कॉटनचं पार्क म्हणजे कपाशीची केंद्र आणि त्या कपाशीसाठी वेगळी MIDC कुठं करायची निर्णय झाला तर ती गेवराईमध्ये करायचा निर्णय झाला हे आज या ठिकाणी जबाबदारीपूर्वक सांगतो. आणि जर अशा कॉटन पार्क मध्ये मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट आणायचे असतील, केंद्रातून मोठे प्रकल्प आणायचे असतील तर आपल्याला पंकजाताईशिवाय दुसरा पर्याय कोणीही नाही याची जाणीव ठेवा. जात पात धर्म बाजूला सर. आता ज्या पद्धतीनं लढाई चालली आहे मला विचारायचं आहे आपल्यापैकी अनेक जण वडीलधारी आहेत ज्यांनी अनेक निवडणुका बघितल्या असतील, अनेक निवडणुका वेगवेगळ्या पद्धतीनं लढलेल्या बघितल्या असतील, अशी काही कुणाला माणूस म्हणून अशी व्यवस्था आहे का हो की या जन्मी लिहून ठेवायचं देवाला हे देव महोदया विषय मला माझ्या इच्छेप्रमाणे फलाण्या धर्मात फलाण्या जातीत फलाण्याच्या पोटी जन्मी खाल्ले आणि ते पाठवायचं देवाला आणि पुढच्या वर्षी तसं तुम्हाला मिळेल असं काय व्यवस्था आहे का? अरे जी जात नाही ती जात, जात नाही ती जात. म्हणून हा जोडून माझी कळकळीची विनंती आहे की गेवराईच्या शाश्वत विकासासाठी माया महाराष्ट्रामध्ये मागासलेपणाचा पहिला जिल्हा कुठला तर बीडचं नाव घेतलं जात. महाराष्ट्रामध्ये नाही तर 4 राज्यामध्ये ऊस तोड मजुराचा पुरवठा कुठून केला जातो तर ऊस तोड मजुराचा म्हणून हा बीड जिल्हा ओळखला जातो. आपल्यासाठी हे शोभनीय नाही आहे. ज्या ज्या वेळेस कुठं आम्ही जाऊ ऊस तोड मजूर जर भाऊ म्हणून आवाज दिला, ताई म्हणून आवाज दिला, काय करायला आलोय विचारलं तर ऊस तोडायला आलोय म्हणल्यावर क्षणभर भेटीचा आनंदही होतो आणि पुन्हा तो ऊस तोडायला आलोय म्हणून पोटाची खळगी भरायला ते कानावर ऐकल्यानंतर मान सुद्धा आमची खाली जाते. हे चित्र आपल्याला बीड जिल्ह्याचं पूर्णपणानं बदलायचं. तर देशात पुन्हा तिसऱ्यांदा मोदी साहेब बसणार असतील तर मोदी साहेबांच्या सोबत या बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व हे ताईने या ठिकाणी केलं पाहिजे आणि खेचून 5 वर्षात केंद्राचा आणि राज्याचा निधी एकत्रित आणून 5 वर्षाच्या आतच बीड जिल्ह्याचं मागासलेपण
हे मागासलेपण कायम पुसून काढायचं. आणि बीड जिल्हा हा ऊसतोड मुजवडाचा जिल्हा नाही तर ऊस उत्पादक जिल्हा, ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून आपल्याला ओळख निर्माण करायची. म्हणून तर भैया साहेबांनी कॅपॅसिटी कारखान्याची वाढवली आहे. म्हणून मला आज या ठिकाणी बोलायचं नाही, माझ्यानंतर आणखीन उमेदवार म्हणून काही बोलणार आहे. पण एक निश्चित सांगतो, मला भैया साहेबांनी जरी कायम मी कृषी मंत्रीच राहू अशी सत्तीच्या दिली असली तरी मी त्यांचा अतिशय छोटा लहान भाऊ आहे. त्यांनी दोन मुद्दे सांगितले, मी मात्र तुम्हाला कायम माझी राहावं अशी सदिच्छा देणार नाही. माझं आवडतं खातं आहेच कारण शेतकरी आहे. आणि माझ्या जर मोठ्या भावाचं शाश्वत शेतीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर भाऊ म्हणून कृषी मंत्री मीच पाहिजे. स्वप्न पूर्ण तुमचं करायचं ना. म्हणून मला या ठिकाणी जाणीवपूर्वक आज आपल्याला सांगायचंय, आता पंकजा ताईला निवडून आणणं आणि ते सर्वाधिक पठाणा निवडून आणणं हे तुमच्या आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. बीड जिल्ह्याच्या प्रत्येक जाती धर्माचा या ठिकाणी त्या विजयामध्ये त्या आहुती देण्याचा आपला सगळ्यांचा प्रश्न आहे. ती आहुती द्याल एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि गेवराईचे सर्व प्रश्न या ठिकाणी पूर्णपणानं मार्गी लावण्यासाठी शब्द देतो. पण तुम्ही सुद्धा शब्द द्या की परोईच्या बरोबरीनं गेवराई विधानसभा मतदारसंघातून सुद्धा पंकजाताईला तेवढंच मताधिक्य तुम्ही द्या. एवढा शब्द मला तुमच्याकडून पाहिजे, देणार का? दोन्ही हात वर करून भाई साहेब तुम्ही हात वर केले शिकली नाही, तुम्हाला हात वर करायला अवघड असेल तर. म्हणूनच तुमचा हा सगळ्यांचा विश्वास पाहता मला विश्वास आहे की आपण सगळे मिळून या बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास ताईंच्या खासदारकीच्या नेतृत्वाखाली मिळून करू. हा विश्वास तुम्हाला मी या निमित्तानं देतो. आणि भैया साहेब आपल्या सर्व शुभेच्छा देत असताना तुम्ही म्हणलात की बहीण भावावर या शिवक्षेत्राच्या सातबारावरती कर्ज असेल. आमच्या तुमच्या सातबारावरती पहिलं नाव तर लावा. नाव लावल्यावर कर्ज पडल. म्हणून आमच्या दोघांचं अगोदर तुमच्या सातबारावर नाव लावा, मग त्याच्यावर कितीही कर्ज पडलं तरी चालेल. फेरायची ताकद आपल्यात निश्चित आहे, एवढा विश्वास द्या. आणि अधिक सर्वाधिक मताधिक्य या गेवराई विधानसभा मतदारसंघातून राज माझ राज. आपण सगळे मिळून घ्यावी एवढी हात जोडून कळकळीची विनंती करतो. शेवटी आम्हाला क्षेत्र एकच आहे, शिवक्षेत्र. आणि एवढी चांगली सदिच्छा त्यांनी दिलेली आहे, त्यामुळं आणखीन कुठली सदिच्छा नको. भलेही कृषी मंत्री कायम राहील का नाही हे माहित नाही, पण मरेपर्यंत शेतकरी म्हणून मी नक्कीच राहणार आहे, एवढं तर निश्चित आहे. भैया साहेब फार मोठ्या अपेक्षा आहेत आमच्या, आपल्याकडून, आपल्या सगळ्यांच्या कडून. खाली काही वातावरण असेल तर ती वातावरणामध्ये बदल करायची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे. ती ताकद नक्कीच या निवडणुकीमध्ये पंकजाताईच्या पाठीमागं उभं कराल, एवढ्यात मी आपल्याला विनंती